नागपूर जिल्ह्यात यंदा संत्रा उत्पादन चांगलं झालंय, मात्र कवडीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागतोय संत्रा. बघूयात एक स्पेशल रिपोर्ट. नागपुरी संत्रा पुन्हा एकदा संकटात. यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. संत्र्याचं अपेक्षित उत्पादन तर झालं, परंतु संत्र्याला बाजारात भावच नाही. सावनेर तालुक्यातील उबळी गावातील महावीर खंडाळकर या शेतकऱ्याने कसबस करून संत्र्याचं पीक वाचवलं. अपेक्षा होती की गेल्या वर्षीप्रमाणेच संत्र्याला चांगला भाव मिळेल, पण कधी निसर्गाचं संकट तर कधी बाजारात मंदी, यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी जैसे थेच आहे. संत्रा तोडणीला नाही परवडत आहे ना, मार्केटला त्याचे काही रेट बरोबर नाही आहे. तोडणीचा खर्च काढून काही म्हणजे असं शिल्लक राहत नाही आहे, त्याच्यामुळे संत्रा तोडणीला काही परवडत नाही, म्हणून आम्ही काही संत्रा तोडलेला नाही आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, जलालखेडा तसंच लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी इथेही संत्र्याचं मोठं उत्पादन होतं, परंतु गेल्या काही वर्षांपासून संत्र्याच्या उत्पादनात कमालीची घट झालेली दिसते. त्या संत्र्याचे यावेळेस अशी परिस्थिती आहे की त्यांना जे तोडाईचा जो खर्च आहे, कमीत कमी टनामागे 3 ते 3,500 रुपये खर्च आहे, आणि तो त्यांना मार्केटमध्ये सुद्धा नेण्याकरता त्यांना परवडत नाही, आणि जर नेला तर त्याचे भाड्याचे पैसे सुद्धा तो देऊ शकत नाही, अशी परिस्थिती यावेळेस आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर आलेली आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात 2 लाख हेक्टरच्या जवळपास संत्र्याचं पीक घेतलं जातं. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वीच अमरावती जिल्ह्यात मोठ्या थाटात संत्रा महोत्सव घेतला होता, पण आज शेतकऱ्यांच्या संत्र्याला भाव मिळत नाही. ही जबाबदारी कोण घेणार? असाच जर संत्रा उत्पादक शेतकऱ्याला संकटाचा सामना करावा लागला तर नागपुरी संत्र्याची ओळख मिटून जाण्याला वेळ लागणार नाही. सुरेंद्र नाईकसह आरती कडे, माझा विदर्भ, नागपूर.